हाय एवरीवन, प्रियाज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिली पटॅटोज. त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यांची व्यवस्थित साल काढून घ्यायची. साल काढून झाल्यानंतर बटाट्यांचे स्टिक करून घ्यायचेत. तुमच्याकडे स्टिक मेकर नसेल तर तुम्ही चाकूनेही काढू शकता. या पद्धतीने आपल्याला बटाट्याचे स्टिक करायचे. त्यानंतर एका बाउलमध्ये स्टिक घ्यायचेत. यामध्ये आता अर्धा चमचा चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर चिकन 65 कोणताही मसाला टाकायचा. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. ह्या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचे. बटाट्यांचे स्टिक मॅरिनेट होते तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात स्टिक तळून घेण्यासाठी. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता स्टिक तळून घेऊयात. मध्यम फ्लेमवरती कुरकुरीत असे बटाटे तळून घ्यायचे. बटाट्यांचे स्टिक व्यवस्थित असे तळून झालेले आहेत कुरकुरीत असे. चिली पटाट्यांना लागणारं साहित्य बघूयात. त्यासाठी मी 2 चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि 1 चमचा शेजवान चटणी, 1/2 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1/2 चमचा रेड चिली सॉस. आणखी 2 चमचे टमॅटो केचप आणि चवीपुरतं मीठ, बारीक चॉप केलेलं अद्रक लसूण, लाल आणि हिरवी ढबू मिरची घेतलेली आहे, त्याचे जरा मोठे मोठे काप ठेवायचेत, आणि चॉप केलेला कांदा, कोबी आणि कांद्याची हिरवी पात घेतलेली आहे बारीक चिरून, आणि तळून घेतलेले बटाट्याचे स्टिक. गॅसवरती कढई ठेवायचे मध्यम फ्लेमवरती आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. चॉप करून घेतलेला कांदा टाकायचा. ढबो मिरची, कोबी हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट परतून घ्यायचे. त्यानंतर अद्रक लसूण टाकून घ्यायचं बारीक चॉप केलेलं. आपले टाकलेले व्हेजिटेबल्स थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये सगळे सॉसेस टाकून घ्यायचे. मी पहिल्यांदा डार्क सोया सॉस टाकलेला आहे, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि टमॅटो केचप, शेजवान चटणी 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि स्प्रिंग ऑनियन टाकलेले आहे. सॉसेसला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि ते आपल्या सॉसमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याच्याने ग्रेव्हीला छान थिकनेस पण येईल. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम थिक झालेली आहे. आता त्यामध्ये बटाट्याचे स्टिक टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चिल्ली पटॅटोज तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात. थोडीशी वरून कांद्याची पाट टाकून ह्याला सर्व करायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा.